Hello friends, I am Mr. Ravindra Bhale Rao and I welcome you to my channel that is Learn English with Bhale Rao Sir. Today we are going to continue part 2 of the story The Necklace. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. The name of the topic is The Necklace. Let's see part 2. They looked in the folds of her dress. तिच्या फॉरेस्टरचा हार तिच्या गळ्यातून हरवलेला होता आणि त्यांनी पाहिलं इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस की तो हार चुकून कुठे तिच्या फ्रॉकमध्ये त्या फोल्डमध्ये कुठे अडकला आहे का हे त्यांनी त्या दोघांनी शोधलं. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक, क्लॉक मीन्स फ्रॉकमध्ये, इन हर पॉकेट्स, पॉकेट्समध्ये, एव्हरीवर, सगळीकडे शोधलं. बट दे कुड नॉट फाइंड इट, परंतु त्यांना तो हार सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क. त्याने विचारलं, तुला नक्की खात्री आहे ना जेव्हा आपण पार्टीचा हॉल सोडला तेव्हा तो हार तुझ्या गळ्यात होता तो? येस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, त्या मंत्र्याच्या हॉलमध्ये मी त्याला स्पर्श करून देखील पाहिला होता, होता माझ्या गळ्यामध्ये. बट इफ यू हॅड द लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हर्ड इट फॉल, तो बोलतो. जर तो आपण रस्त्यावरती पडला असता तर तो पडलेला, जर तो रस्त्यावर येताना पडला असेल तर पडल्यानंतर त्याचा आवाज आपल्याला ऐकलेला असता. इट मस्ट बी इन द कॅब, नक्कीच तो हार कॅबमध्ये पडला असेल, म्हणजे त्या टॅक्सीमध्ये पडला असेल येताना. येस, दॅट्स द प्रोबॅबिलिटी. डिड यू टेक हिज नंबर? हो, तसंच असेल. तू टॅक्सीचा क्रमांक, नंबर घेतला आहेस का? नो, नाही. दे स्टेड ॲट इच अदर, त्यांनी एकमेकांना हताशपणे पाहिलं. स्टेड म्हणजे एकमेकांना पाहिलं. स्टन, स्टन म्हणजे एक शॉक्ड, हताशपणे. ॲट लास्ट लॉयझल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन, शेवटी तिचा नवरा लॉयझल कपडे परत घालतो. आय एम गोईंग बॅक, ही सेड, तो म्हणाला मी परत जातो शोधण्यासाठी. ओवर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाउंड इट, जिथून आपण चालत गेलो त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथे कुठे सापडतो का ते पाहतो, असं तो म्हणाला. ही लेफ्ट, तो निघून गेला. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. बॉल ड्रेस मीन्स राऊंड, गोलाकार त्या ड्रेसमध्ये ती रात्रभर तशीच होती. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock, तिचा नवरा जवळपास सकाळी 7 वाजता परत आला. ही हॅड फाउंड नथिंग, त्याला काहीच सापडलं नव्हतं. ही वेंट टू द पोलीस, तो पोलिसाकडे गेला. टू द न्यूजपेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड, न्यूजपेपरवाल्यांकडे गेला जाहिरात देण्यासाठी की ज्याला कोणी सापडला असेल आम्ही त्यांना रिवॉर्ड देऊ. टू द कॅब कंपनीज, ते टॅक्सीच्या कार्यालयामध्ये गेला. Everywhere the tiniest glimmer of hope led him. Everywhere, सर्वत्र गेलं, जिथे काही tiniest glimmer म्हणजे जिथे कुठे एखादीशी आशेचा किरण, tiniest glimmer म्हणजे आशेचा किरण, होप भेट, त्या अशा ठिकाणी तो गेला. शी वेटेड ऑल डे, ती दिवसभर ती त्याची वाट पाहत राहिली. इन डिस्पेअर, निराश होऊन, ॲट दिस फ्राईटफुल डिझायर, या भयानक संकटजनक आहे तिच्यासाठी होतं. लॉयझल रिटर्न इन द इव्हिनिंग, दिवसभर फिरून तो संध्याकाळी तिचा नवरा परत आला. अ हॉलो एम्प्टीनेस, रिकाम्या हाताने, पेल फिगर, निराश उतरलेल्या चेहऱ्याने. ही हॅड फाउंड नथिंग, त्याला काहीच भेटलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड, तो म्हणाला एक काम कर, तुझ्या मैत्रिणीला पत्र लिहून किंवा चिठ्ठी लिहून कळव. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड, तिला सांग की तुझ्या त्या हार, मैत्रिणीचा जो हार आहे की तो तुटलेला आहे त्याचा क्लॅस्प आणि तो रिपेअर करीत आहे. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर, आणि यासाठी थोडं दुरुस्तीसाठी तिला वेळ पाहिजे आहे, अजून थोडासा वेळ मिळेल या कारणामुळे ते हार पण हरवलेला शोधू शकते. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर, असं तो तिला म्हणाला. शी रोट ॲज ही डिक्टेटेड, त्याने सांगितल्याप्रमाणे तिने मैत्रिणीला लिहून कळवलं. ॲट द एंड ऑफ वन वीक, एक आठवड्यानंतर, दे हॅड लॉस्ट ऑल होप, हार काय भेटला नाही, त्यांनी सर्व त्यांची जी आशा अपेक्षा होती ती संपलेली होती. अँड लॉयझल हू सडनली लुक्ड एज, आणि अचानकपणे लॉयझ, तिचा नवरा म्हातारा दिसू लागला.
लुक्ड एजड आहे असं नाही. डिक्लेअर्ड आणि तेव्हा त्या तो म्हणाला वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. तो बोलतो की आता आपण विचार करायला पाहिजे, कन्सिडर म्हणजे विचार करायला की ती जी ज्वेलरी किंवा हार होता तो रिप्लेस करून कसा देता येईल, त्याच्या ठिकाणी दुसरा कसा देता येईल. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलरी टू ज्वेलर. एका ज्वेलरी दुकानात दुसऱ्या ज्वेलरीकडे गेले लुकिंग फॉर द नेकलेस लाईक द अदर वन. आणि ते सेम टू सेम दिसणाऱ्या हारा त्या ज्वेलरी दुकानामध्ये पाहू शोधू लागले. कन्सल्टिंग देअर मेमरीज, कारण त्यांना आठवत नव्हते की नेमका हार कसा होता, पण थोडंसं ते आठवून आठवून ते बघत होते. बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश, आणि दोघे अतिशय अँग्विश दुःखाने आणि एक व्यथेने त्रस्त झालेले दिसत होते दोघे जण. अँग्विश म्हणजे यातना, दुःख. इन अ शॉप ॲट द पॅलाइस रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली वॉट दे वेर लुकिंग फॉर. आणि एका ठिकाणी म्हणजे पॅलाइस रॉयल इथल्या एका दुकानात ते शोधत असलेला हुबेहूब सेम टू सेम एक हिऱ्यांचा हार त्यांना तिथे दिसला. इट वॉज वर्थ 40,000 francs, आणि त्याची किंमत जवळपास 40,000 francs. दे कुड हॅव इट फॉर 36,000, आणि त्यांना तो हार 36,000 मिळू शकणार होत. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days, आणि त्यांनी त्या ज्वेलरच्या मालकाला विनंती केली की हा हार पुढचे 2-3 दिवस तरी विकू नका, कोणाला देऊ नका. And they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. अशी विनंती केल्यानंतर फेब्रुवारी महिन्या अखेरीपर्यंत जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 34,000 francs तो परत घेईल असंही त्याने करार केला. लॉइजल हॅड 18,000 francs विच हिज फादर हॅड लेफ्ट. तिच्या नवऱ्या लॉइझलकडे वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 francs त्याच्याकडे होते. ही वूड बॉरो द रेस्ट, आणि बाकीचे उरलेले तो उसने किंवा कर्जाच्या रूपामध्ये, बॉरो म्हणजे उसने घेणे. अँड ही डीड बॉरो, आणि त्याने त्या प्रकारे राहिलेली रक्कम त्याने बॉरो केली म्हणजे कर्ज रूपामध्ये घेतले. ही गिव नोट्स मेड ruinous agreements dealt with every type of money lender. आणि अशा प्रकारे ते उसने घेतलेले पैसे घेताना त्याने लिखित पावत्या केल्या, तो करार केला, सर्व प्रकारच्या सावकाराशी सौदे केले म्हणजे एक प्रकार. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेड डाऊन ऑन ज्वेलर्स काउंटर 36,000 francs. आणि त्यानंतर तो नवीन हार विकत घेण्यासाठी तो त्या ज्वेलरीवाल्या दुकानात गेला, आणि त्याने त्या ज्वेलरच्या काउंटरवरती 36,000 francs त्या हारासाठी ठेवले. वेन मॅडम लॉइझल टूक द नेकलेस बॅक, जेव्हा मॅथिल्डेने तो नेकलेस परत देण्यासाठी मॅडम फॉरेस्टरकडे गेली आणि तिला जाऊन ती म्हणाली कोळली यू शूड हॅव रिटर्न इट सूनर. तेव्हा फॉरेस्टर तिची मैत्रीण तिला म्हणतो तू लवकर परत द्यायला हवा होतास. आय माईट हॅव नीडेड इट, मला त्याची गरज होती, तिची मैत्रीण तिला म्हणाली. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉइझल न्यू द हॉरिबल लाईफ. आणि त्या तेव्हापासून तो हार तिने परत केला, तेव्हापासून तिचं लाईफ पूर्णपणे भयानक, अतिशय हॉरिबल म्हणूया, भयानक म्हणूया लाईफ दॅट त्याला, ते म्हणजे एक प्रकारचं व्हेरी पुअर लाईफ, गरिबीचे दिवस तिच्या नशिबी आलेले होते. बट शी प्लेड हर पार्ट हिरोईकली, पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली, म्हणजे गरिबी कशी असेल तिला तिची जाणीव होऊ लागली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड, कारण तिला जे हार घेण्यासाठी जे कर्ज काढलं होतं, कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर तिला फेडायचा होता. शी वूड पे इट, आणि ते they dismissed their maid, they chained their lodgings, they rented a garret under the roof. आणि कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या जगण्यामधल्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये चेंजेस केला, आणि त्या म्हणजे तिने आपल्या मेडला, मोलकरीला कामावरून काळ कमी केले, आपले राहते घर बदलले, आणि एका छप्पर असलेल्या पोटमाळावरच्या खोलीमध्ये ते भाड्याने राहू लागले. म्हणजे सर्व काही अतिशय गरिबीमध्ये दिवस ते काढू लागले. शी केम टू नो दॅट द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, घरातील अपार कष्टाची स्वयंपाक
शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, द ऑडियस लेबर्स ऑफ द की. आता या अवस्थेमध्ये घरकामातील अपार कष्टाची ड्रजरी ऑफ हाऊसवर्क आणि स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली. ती वॉश द डिशेश, ती आता रोज धुणी भांडी करायची. द डर्टी लाईन, शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. सकाळी रस्त्यापर्यंत कचरा घेऊन नेऊन टाकायची. अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेस लाईक ए कॉमनर. आणि पाणी भरून वर नेताना प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. शी हॅड टू बी बार्गेन ॲट मार्केट, क्वॅरल अँड फेस इन्सल्ट्स ओवर एव्हरी मिझरेबल सो. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एकेका क्षुल्लक किमतीसाठी, नाण्यासाठी तिला बाजारामध्ये घासाघासी म्हणजे बार्गेनिंग करावी लागत. कधी कधी भांडण तर कधी अपमान सहन करावा लागत असे. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा, तिचा नवरा देखील एक्स्ट्रा काम करू लागला. एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट्स फॉर ट्रेड्समन, त्याच्या नेहमीच्या ऑफिसमधून सुटून संध्याकाळी तो एका ट्रेड्समनकडे एक्स्ट्रा कामासाठी थांबत असे. अँड ऑफ ऑन लेट इन टू द नाईट, आणि रात्री उशिरा तो घरी परतत असे. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऑफ 5 सूज अ पेज, अँड दिस लाईफ लास्टेड 10 इयर्स. आणि अशा प्रकारचं त्यांचं जीवन गरिबीमधील 10 वर्षे त्यांनी ते आयुष्य काढले. ॲट द एंड ऑफ 10 इयर्स दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. मॅडम लॉयझर लुक्ड ओल्ड नाव. आता मॅडम लॉयझर आता वयस्कर दिसू लागली होती, म्हणजेच माथिल्डे. ऑफन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट, ती अनेकदा भूतकाळात आठवून कुडत बसायची. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस, आणि ती नेहमी भूतकाळाचा विचार करायची की हार जर आपल्याकडून हरवलाच नसता तर काय झाले असते. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, आणि ती विचार करायची की आयुष्य किती विचित्र आहे, क्षणभंगूर असं आहे. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रिउन ऑर सेव, एखादी छोटीशी गोष्टसुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीसाठी किंवा उन्नतीसाठी कारणीभूत होऊ शकते, ती विचार करायची. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द कॅम्पस एलिसिस, सडनली शी सॉ मॅडम फॉरेस्टेर. एका रविवारी कॅम्पस एलिझेमधून जात असताना तिला अचानक मॅडम फॉरेस्टर तिची मैत्रीण दिसली. स्टील अद्यापपर्यंत यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. आजपर्यंत अजूनही ती तशी तिची मैत्रीण सुंदर, तरुण, आकर्षक दिसत होती. मॅडम लॉयझर फेल्ट इमोशनल. तिला बघून म्हणजे मॅथिल्डेला, लॉयझरला थोडी इमोशनल झाली, भावूक झाली. शुड शी स्पीक टू हर, आणि ती तिच्याशी बोलावी की नको विचार करू लागली. येस ऑफकोर्स, हो नक्कीच आता बोलू शकते. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल, वाय नॉट. आणि तिने विचार केला की का बोलू शकत ना, आता मी बोलू शकते. नक्कीच आता तिचं कर्जमुक्त झालेली होती, तिला ती सगळी कहाणी सांगायला काही हरकत नाही असं तिने विचार केला. शी वेंट अप टू हर, ती मॅथिल्डे आपल्या मैत्रिणीकडे गेली. गुड मॉर्निंग जेनी, आणि तिला म्हणते सुप्रभात जिनी. द अदर ॲस्टनाइज्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलिअरली बाय दिस कॉमन वुमन. आणि तिची मैत्रीण फॉरेस्टेर थोडीशी आश्चर्यचकित झाली, ॲस्टनाइज्ड, की हे जे एक परिचयाची एक टोपन नावाने बोलणारी व्यक्ती कोण आहे हे बघून. म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिला, फॉरेस्टरने तिला ओळखलं नाही आहे, मॅथिल्डेला ओळखलं नाही. डीड नॉट रिकग्नाइज हर, रिकग्नाइज म्हणजे ओळख नाही, तिला ओळखलं नाही. शी स्टॅमर्ड, आणि थोडी अडखळली की कोण आहे ती अनोळखी बाई. बट मॅडम आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक, तिची मैत्रीण तिला बोलते. मॅडम तुमची काहीतरी चूक होते, मी तुम्हाला ओळखत नाही आहे. नो आय एम मॅथिल्डे लॉयझल, नाही मी मॅथिल्डे लॉयझल आहे, ती पटवून देते. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय, ओह माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. अरे पिक्चर तू मॅथिल्डे आहेस, तू किती चेंज झालीस, तिची मैत्रीण ओरडली. येस आय हॅव हॅड सम हार्ड टाईम सिन्स आय लास्ट सॉ यू, अँड मेनी
मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा काळ थोडासा खडतरच आणि हलापिष्टाने भरलेला होता, आणि तुला माहिती आहे माझ्याकडे बोलते हे सर्व झालं तुझ्यामुळे. मी हाऊ कॅन दॅट बी, आणि ती मैत्री होती माझ्यामुळे हे कसं शक्य आहे. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वियर टू द मिनिस्ट्री पार्टी, आणि मैत्री तिला बोलते तुला आठवते तो मंत्र्यातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार जो मी तुम्हाला घालायला दिला होतास. येस वेल, हो माहिती आहे. मग वेल आय लॉस्ट इट. हो मग तो माझ्याकडून हरवला. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक, म्हणजे काय तू तर तो परत केला होतास. आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट. हो मी अगदी सेम टू सेम तसंच तो नेकलेस मी तुला परत आणून दिला होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट, आणि त्याची किंमत चुकवण्यासाठी आम्हाला 10 वर्षे लागली. इट वॉज अन इझी फॉर अस, आमच्यासाठी ही काही सोपी गोष्ट नव्हती. वी हॅड व्हेरी लिटल, कारण आमच्याकडे फारसे पैसे नव्हते, खूप कमी होते. बट ॲट लास्ट इट इज ओवर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. पण आता ते सगळं संपलं आहे त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. आमचे कर्ज फिटलेलं आहे, सर्व हे बोलून टाकते मॅथिल्डे आपल्या मैत्रिणीला. मॅडम फॉरेस्टर वॉज स्टन, आणि हे ऐकून मॅडम तिची मैत्रीण फॉरेस्टर अचंबित होती, स्टन होती, शॉक होती. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन, आणि फॉरेस्टर तिला बोलते म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे. येस यू डिडंट नोटिस दॅन दे वेर व्हेरी सिमिलर. हो तुझ्या ते लक्षात आलं नाही, ते दोन्ही अगदी एकसारखे होते. अँड शी स्माइल विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर, असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. मॅडम फॉरेस्टर डीपली मूव्ह टू टूक बोथ हर हँड्स, आणि तिची मैत्रीण फॉरेस्टर अतिशय भावनाविवश होते. मैत्रिणीचे म्हणजे मॅथ्युडचे हात आपल्या हातामध्ये तिने घेतले, आणि तिची मैत्रीण तिला शेवटचं वाक्य बोलते ओ माय पुअर मॅथ्युडे, अगं बिचारी मॅथ्युडे, माइन वॉज अँड इमिटेशन, माझा जो हार होता तुला दिलेला तो इमिटेशन म्हणजे नकली होता. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट, जास्तीत जास्त तो 500 francs असेल. म्हणजे मित्रांनो, मॅथ्युडेने तिला ओरिजिनल डायमंड नेकलेस रिटर्न केला 35 francs, आणि तो जास्तीत जास्त 500 francs होता. म्हणजे ग्रीडीनेस, लालचीपणा माणसाला एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे नष्ट करू शकतो, आयुष्य बर्बाद करू शकतो, याची ही स्टोरी आहे. फ्रेंड्स आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी प्लीज राईट इन कॉमेंट बॉक्स. विश यू गुड डे. थँक्यू व्हेरी मच.